सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत मतदानाचे 4 टप्पे पूर्ण झाले असून 5व्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. मी 53 वर्षांपासून राजकारणात आहे, विश्वासघाताचे राजकारण सुरू आहे, मोदी सरकार संविधानाचा दुरुपयोग करत आहे, धमकी, ब्लॅकमेल, आमिष दाखवून विरोधी पक्ष फोडले जात आहेत, असा आरोप खरगे यांनी केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत, यात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा दावा खरगे यांनी केला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.